आणि बातमी आता एका शेतकऱ्याच्या पोराची ज्याचं नाव थेट फोर्ब्सच्या यादीत झळकलंय. राजू केंद्रे नावाचा हा मुलगा लोणारहून लंडनला कसा पोहोचला आणि फोर्ब्सच्या यादीत त्यानं झेप कशी घेतली पाहूया त्याची यशोगाथा. शेतकऱ्याचा पोरग फोर्ब्सच्या यादीत, मुलगा शिकला प्रगतीपथावर गेला. लोणार ते लंडन राजू केंद्रेची गगनभरारी. हा असतो 28 वर्षांचा राजू केंद्रे. बुलढाण्यातल्या पिंपरी खंदारे या छोट्याशा गावात शेतकऱ्याच्या पोटी त्याचा जन्म झाला. मात्र आज त्याचा डंका साता समुद्रापार गाजतोय, लोणारहून थेट लंडन पर्यंत. कारण फोर्ब्स इंडियाच्या 2022 फोर्ब्स 30 अंडर 30 या यादीत त्याचं नाव झळकलंय. राजू केंद्रे सध्या ब्रिटिश च्युनिंग स्कॉलरशिपवर लंडनमध्ये शिकतोय. युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमध्ये भारतातील उच्च शिक्षण आणि असमानता या विषयावर संशोधन करतोय. त्याचं 10वीपर्यंतचं शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं. शिक्षणाचा गंधही नसलेल्या त्याच्या कुटुंबातला तो पहिलाच पदवीधर आहे. एकलव्य इंडियाच्या माध्यमातून वंचित गरीब घरातल्या मुलांना तो उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन आणि मार्गदर्शन करतो. आतापर्यंत त्यानं 300 अधिक वंचित विद्यार्थ्यांना विविध विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी मदत केली आहे. त्याच्या याच सामाजिक कार्याची दखल फोर्ब्स इंडियानं घेतली आहे. फोर्ब्स असेल, ट्युनिंग असेल, या सगळ्या गोष्टींचा आपल्या समाजासाठी, वंचित घटकातल्या समूहासाठी कसा सकारात्मक अजून ताकदीनं उपयोग करता येईल आणि येत्या काळात एक नाही असे हजारो जागतिक स्कॉलर घडण्याची ताकद एकलव्याच्या प्रक्रियेत निर्माण करण्याचा प्रयत्न असेल. राजू केंद्रेची लोणार ते लंडन प्रवासाची कहाणी तळागाळातल्या हजारो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अशीच आहे. शेतकऱ्याच्या घरात जन्मलेला, खेड्यातल्या मातीत वाढलेला हा तरुण केवळ स्वतःची प्रगती करून थांबला नाही, तर आपल्यासारखे हजारो राजू निर्माण व्हावेत यासाठी त्याची धडपड सुरू आहे. फोर्ब्सच्या यादीमध्ये त्याचं नाव झळकतं हे तुम्हा आम्हा सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. एवढंच नाही तर येणारी जी नेक्स्ट जनरेशन असेल, ही नंतरची पिढी असेल, त्यांच्यासाठी ही खरी प्रेरणा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत पठाणे से मी मयूर निकम, झी मीडिया, बुलढाणा. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24